रेडी स्टार्ट। जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागणीसाठी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध 60 संघटनांनी नवी दिल्लीच्या रामलीला मैदानात नुकतेच आंदोलन केले। सरकारने 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी या मागणीवर निर्णय घ्यावा अशी त्यांची मागणी असल्याने केंद्र सरकारच्या चिंतेत नक्कीच भर पडली असणार। रेल्वे संरक्षण तसेच विविध सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते। जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी केंद्राच्या पातळीवर झालेले हे पहिलेच मोठे आंदोलन। लोकसभा निवडणुकीपर्यंत हा मुद्दा तापत राहील याचीच ही लक्षणे आहेत। या आंदोलनात सहभागी झाल्यास पगार कपात किंवा शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल हा कार्मिक मंत्रालयाने दिलेला इशारा धुडकावून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते। केंद्र सरकारने 1 जानेवारी 2004 पासून कर्मचाऱ्यांकरिता नवीन निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे। नवीन निवृत्ती वेतन योजना ही कर्मचाऱ्यांच्या योगदानावर आणि बाजाराशी संलग्न आहे। या उलट जुन्या निवृत्ती वेतन योजनेत निवृत्तीच्या काळातील वेतनाच्या 50% रक्कम निवृत्ती वेतन स्वरूपात मिळते। जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी हा आता राजकीय मुद्दा झाला आहे। हिमाचल प्रदेश किंवा कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये हा मुद्दा गाजला आहे। हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीत सत्ता गमाविण्यात जुन्या निवृत्ती वेतन योजनेला विरोध भाजपला चांगलाच महागात पडला होता। हिमाचलमध्ये पराभवास जुनी निवृत्ती वेतन योजना कारणीभूत ठरल्याचा अहवाल भाजपच्या स्थानिक नेत्यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना पाठविला होता। आपल्या राज्यातील नागपूर शिक्षक मराठवाडा शिक्षक व अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या पराभवासही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा मुद्दा प्रभावी ठरला होता। कारण राज्यात जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी गेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली होती। काँग्रेस शासित राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची घोषणा झाली आणि विविध राज्यांमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मागे होऊ लागली। प्यारा सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या मतांसाठी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या आश्वासनाबरोबरच विविध सवलतींची खैरात राजकीय पक्षाकडून केली जाऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवडी संस्कृतीची अनेकदा खिल्ली उडवली आहे। करदात्यांच्या पैशाचा विनियोग चांगल्या कामासाठी व्हावा असा सल्लाही मोदी यांनी दिला होता। देशातील बहुतांश राज्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही। वस्तू आणि सेवा कर संकलन किंवा विदेशी गुंतवणुकीत आघाडीवर असलेले महाराष्ट्र राज्य त्याला अपवाद नाही। खर्च वाढत असताना महसुली उत्पन्न त्या तुलनेत वाढत नाही हाच सर्वत्र कल दिसतो। त्यामुळे विकास कामांसाठी पुरेसा निधी राज्य उपलब्ध करू शकत नाही। राज्यात एकूण महसूल उत्पन्नापैकी 47% रक्कम ही सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतनावर खर्च होते। राजस्थान पंजाब आंध्र प्रदेश आदि राज्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे। निवृत्ती वेतनाचा भार कमी करण्याकरिता नवीन निवृत्ती वेतन योजना राज्य सरकारांसाठी आर्थिकदृष्ट्या उपयुक्त ठरली। पण जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा विषय फक्त राजकीय स्वरूपात मर्यादित न राहता
निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरू लागल्याने राजकीय नेत्यांचे डोळे उघडले आहेत स्टॉप.